अण्णा वाचून दाखवण्यासारखं काय नाही हो, वर्तमान मात्र रोजचं वाटायला पण भीती वाटते हल्ली. का हो? काय काहीतरी वाचायचं, दिवसभर त्या भीतीत घालवायचा. त्याविषयी आपण चहावर कॉन्सन्ट्रेट करू. हा घ्या, चहा घ्या. गुड मॉर्निंग अण्णा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. जय, बहुतेक तू काल स्वप्न पाहिलं होतस. अरे वा, तुम्ही सुद्धा आलात का? बरं झालं. अगं बाई, डाव आणायचे विसरले वाटत. काकू थांबा, मी आणते. काय मग काका? कुलकर्णी काका काय म्हणतात? तुम्ही भेटत असाल ना रोज त्यांना? भेटलंच पाहिजे, एवढे जुने आणि चांगले मित्र आहात. गुड मॉर्निंग अय्या. हे काय, तुम्ही सुरुवात नाही केली अजून? वाढूनच गेले. तसं नाही काका, मी त्यासाठीच आले ना. वाढते ना मी. कसं वाढणार असं? डाव नाही त्याच्यात. गुड मॉर्निंग अण्णा. झोप झाली ना व्यवस्थित तुमची? हो. काका, तुमची झोप व्यवस्थित झाली ना? अजून किती वेळ लागणार आहे? अण्णांना भूक लागली असेल, वाढा लवकर. अहो आदिती चमचा आणते ना. मी देते. घ्या अण्णा. काय हो, काय झालं? जयनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही. तब्येत बरी आहे ना तुमची? अस्वस्थ वाटतंय का? नाही, काल रात्री बाहेर राऊंड काय मारून आलात? बरं वाटतंय ना आता? म्हणजे काल रात्री काका बाहेर आले होते? अग मग सांगते काय, झोपच लागत नव्हती त्यांना. बघ, मी बोललो होतो ना, म्हणजे मी पाहिलेलं स्वप्न नव्हतं. स्वप्न कसलं? अण्णा तुमच्या मुलाला सांगा, मी त्याच्याशी बोलतोय. फक्त काय बोलाव ते सुचत नाही हो. कस बोलू याचा विचार करतोय. एवढं सगळं झाल्यानंतर काका मी सगळं विसरलोय कालच. अरे तुझ्याबद्दल नाही रे, मी माझ्या मुलीबद्दल विचार करतोय. काय आणि कसं बोलू तिच्याशी?